कारण ही ठोकशाही आहे, ही आणीबाणी आहे की ज्याच्यामध्ये कुठलाही कायदा नाही, कानून नाही. आणि म्हणून मग महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी याविरुद्ध आम्ही निदर्शनं करतो. आणि आता अर्णव गोस्वामींची सुटका होईपर्यंत आम्ही काळ्या फिती लावून जेवढं म्हणून आपल्या शरीरावर काळं परिधान करता येईल की ज्यातून निषेध व्यक्त होईल ते निषेध म्हणून करणार आहोत. कारण एकूणच ह्या सरकारमध्ये आता अशी स्थिती आहे की यांच्या स्तुतीची काही आरत्या भजनं नव्याने लिहायला लागतील. ती स्तुती भजनं जे करतील ते चांगले. 6 महिन्यापूर्वी ABP माझाच्या सुद्धा बीड जिल्ह्याच्या वार्ताहराला असंच जेलमध्ये टाकलं, प्रामुख्याने परगावी जाणाऱ्या ट्रेन्स विषयाला धरून. अर्णव गोस्वामी हे यांची प्रकरणं काढतात प्रामुख्याने काँग्रेसची, सोनिया गांधींची, आणि त्यामुळे दिल्लीतून आलेल्या प्रेशरमुळे एका अर्थाने पर्याय नाही म्हणून सरकार टिकवायचं आहे. अर्णवजींची गिरफ्तारी अटक झालेली आहे, कारण हे 3 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये चौकशीहून ही फाईल क्लोज झाली होती आणि तरी ती आता या निमित्ताने ओपन झाली आहे. आताच ज्यांच्या आत्महत्येमधून हा विषय निघाला आहे त्यांच्या मुलीने पण स्टेटमेंट दिलं की बा तुम्हाला न्याय द्यायचा होता तर तो आधी पण द्यायला पाहिजे होता, आता तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी ही अटक केली असं त्या आत्महत्या करणाऱ्या मुलीनेसुद्धा म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे जसं आणीबाणीमध्ये 19 महिने लाखो लोकांना इंदिरा गांधीने डांबलं आणि प्रामुख्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली, सगळ्या वर्तमानपत्रावर बॅन, त्यावेळेला काही तुम्ही TVवाले नव्हतात तर प्रामुख्याने जी होती ती प्रिंट मीडिया होती, आणि त्याचा परिणाम म्हणून आणीबाणीनंतर निवडणुकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. आणि त्यामुळे उद्धवजींनी आणि सोनियाजींनी या भ्रमात राहू नये की हे सगळं हम कुछ भी करे तो चलेगा. आपल्याला माहिती आहे की 4-5 दिवसापूर्वी ठक्कर नावाच्या एका तरुणाला अटक करून इथे एखाद्या आतंकवाद्यासारखं फिरवलं गेलं, त्याला इथून जामीन मिळाल्या लगेच मुंबईच्या केसेसमध्ये उचललं, 40 ठिकाणी त्याला एका ठिकाणी सुटका झाली की दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं प्लॅनिंग यांचं चाललं आहे. तर ही कुठली ठोकशाही आली आणि त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो आणि निषेध म्हणून आज अनेक ठिकाणी आमची निदर्शनं झाली आहेत. दोन विषय आणखीन सांगतो मग आपण प्रश्न विचारा. दुसरा, काल मेट्रो कारशेडचा विषय आलेला आहे कांजूरमार्गच्या जागेचा, की केंद्राने ती जागा आपली आहे असं म्हटलं आणि अनेक सचिन सावंतसारखे थोर संशोधक त्यांनी असं म्हटलेलं आहे की बा महसूल मंत्री असताना मी ती महाराष्ट्र शासनाची जमीन आहे असा निकाल दिलेला आहे. मला असं वाटतं की त्याही विषयामध्ये माझ्याकडे एक डिटेल नोट आहे, इथे झेरॉक्स व्यवस्था असेल तर ती कॉपी पण आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की ह्या सरकारमध्ये घटना नियम काही पाळायचेच नाही असं ठरलेलं आहे, समजून घ्यायचं नाही ठरलेलं आहे. तर देशामध्ये बाबासाहेबांनी खूप विचारपूर्वक काही गोष्टी केल्या, त्याच्यामध्ये केंद्राची, राज्याची आणि सामायिक अशा सूची तयार झाल्या. त्यात मिठागर म्हणजे थोडक्यात जिथे मीठ निर्माण करता येतं, समुद्राचं पाणी साचवणं, आणि त्या साचवल्यामुळे उन्हामुळे त्याचं मीठ तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला मिठागर आपण म्हणतो, ही केंद्राची प्रॉपर्टी आहे, त्याचं उत्पन्नही केंद्राचं आहे. आता त्याच्यामध्ये एक सबक्लॉज असा आहे की 1934 साली असा निर्णय झाला की मिठागर म्हणून ज्या जमिनींचा वापर होत नाही त्या जमिनी केंद्राने महाराष्ट्र त्या स्टेटला, म्हणजे प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक स्टेटला द्याव्यात. यावर बरेच वर्ष, तर 34 ला हा निर्णय झाला, बरेच वर्ष काही निर्णय झाला नाही आणि म्हणून मग काही केसेसमध्ये विभागीय आयुक्ताने हा निर्णय दिला की या सरकार ह्या जमिनी महाराष्ट्र शासनाची. माझ्यापुढे त्याचं अपील चाललं महसूल मंत्री म्हणून आणि त्यात मी निर्णय दिला की बा विभागीय आयुक्ताचं म्हणणं बरोबर आहे, पण एक म्हणजे समजूनच घ्यायचं नाही म्हणजे काय, तर एक गोम त्यातली अशी आहे की मलबार हिलला एक बाफना नावाचे आमदार होते, त्यांच्या चिरंजीवांनी यातल्या काही जमिनीवर क्लेम सांगितला, तो क्लेम महसूलने फेटाळला, ते हायकोर्टात गेले आणि हायकोर्टामध्ये ह्या सगळ्या जागांच्या हस्तांतरणाला स्टे आहे. आणि त्यामुळे 2015 साली देवेंद्रजींनीसुद्धा इथे कारशेडचा प्रयत्न केल्यानंतर हायकोर्ट असं म्हणाले की हा स्टे उठेपर्यंत जर तुम्हाला जमीन वापरायची असेल तर 3700 कोटी रुपये तुम्ही कोर्टामध्ये भरा, 3700 करोड. ते प्रोजेक्टला परवडणार नव्हतं म्हणून मग देवेंद्रजींनी जागा बदलली. आणि त्यामुळे अजूनही त्या जागेवर
हायकोर्टाचा त्या बापणांनी घातलेल्या केसचा स्टे आहे क्रमांक एक. आणि जरी महसूल मंत्री म्हणून मी हा निर्णय दिला असला की 1934 या नियमाप्रमाणे ही मिठागरं आता मिठागरं म्हणून वापरली जात नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाची प्रॉपर्टी आहे, तरी त्याच्याविरुद्ध मिठागर आयुक्त हायकोर्टात गेलेले आणि मिठागर आयुक्तांचं हे म्हणणं असं की आमच्या लँड आहेत पण या कशाचाही विचार करायचा नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिठागर नष्ट करून त्या ठिकाणी बिल्डिंग उभं करणं हे सोपं काम नाही, ते कमी खर्चाचं नाही, ते प्रचंड खर्चिक आहे. आणि त्याच्यातून म्हणजे तुम्ही आरेच्या ठिकाणचं कारशेडला विरोध का केला तर पर्यावरणाला धोका, यातही पर्यावरणाला धोका आहे. तुम्ही मिठागर नष्ट करताय, त्याच्यावरचे जे अनेक झाडं आहेत, त्याच्यावरचं कांदळवण आहे, ते तुम्ही नष्ट करणार आहात. आणि त्यामुळे त्या लँडवर 2 वर्ष भर टाकायला लागेल, म्हणजे हा प्रोजेक्ट किती लांब येईल असा तो दुसरा काल अचानक निर्माण झालेला कांजूरचा विषय आहे. की जी लँड ही जरी महाराष्ट्र शासनाचा महसूल मंत्री म्हणून मी म्हटलं असलं की ही महाराष्ट्र शासनाची आहे, तरी त्याविरुद्ध केंद्र सरकार आणि मिठागर आयुक्त हे कोर्टात गेलेले आहेत. आणि केंद्राची जे डिस्ट्रीब्युशन ऑफ सब्जेक्ट असतं त्याच्यामध्ये मिठागरही केंद्राकडे येतात. तिसरा महत्त्वाचा विषय, दुर्दैवाने ह्या सगळ्यामुळे अर्णवजींची गिरफ्तारी असेल वगैरे ह्यामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रचंड हाल चाललेले आहेत. आज पूर्ण विदर्भामध्ये सोयाबीन गेलं, कापसाची तर पूर्ण वाट लागली. या अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान तर सरकार काय करणार आहे, तर सरकार उलट रोज एक नवीन विषय निर्माण होऊन शेतकऱ्यांचे विषय डायव्हर्ट होतात त्याच्यात आनंद मांडतो. वीज बिलांचं आपण काय करणार आहात, कोरोनामध्ये जी वाताहात झाली त्याचं काय, असे सगळेच विषय एका अर्थाने पेंडिंग आहेत. आगामी काळामध्ये 7 डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर या दृष्टीने काही ना काहीतरी विरोधी पक्ष म्हणून करावं, दबाव निर्माण करावा असा आमचा विचार चालू आहे. पण कोरोना आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये असं ठरलं होतं की जे नियमित कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहन अनुदान देतं, तर काही पत्ताच नाही. पूर्व विदर्भामध्ये पूर आला, त्याच्या मदतीचा काही विषय नाही. शिक्षणाचा प्रचंड खेळखंडोबा चालला, 11वीची ॲडमिशन नाही, मेडिकलची ॲडमिशन नाही, लास्ट इयरची परीक्षा घेण्याचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर त्याची फॉर्मॅलिटी पूर्ण करणं चाललं आहे, अक्षरशः फॉर्मॅलिटी. रोज उठून ऑनलाईन परीक्षाची कनेक्टिव्हिटी जाते आहे. अशा महिलांवरच्या अन्यायापासून खूप विषय आहेत, पण दुर्दैवाने असं होतं की ह्या बेसिक विषयांकडे नवनवीन निघणाऱ्या विषयामुळे दुर्लक्ष होतं. मला असं वाटतं की प्रमुखाने तीन विषय मी मांडले, अर्णवजींची गिरफ्तारी, त्याच्यानंतर प्रामुख्याने मेट्रोसाठीचा कांजूरचा मिठागरांच्या जागेचा विषय आणि शेतकऱ्यांच्या प्रचंड समस्या, आणि त्याच्यातून एक मोठी भीतीदायक स्थिती निर्माण झालेली आहे.